नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आपण सुरुवातीलाच थेट जाणार आहोत पुण्यामध्ये. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या समोर जरा आंदोलन सुरू असल्याची ही दृश्य आपण सध्या पाहतो. बाहेर गंगा आणली ज्या सावित्रीबाईला, या ठिकाणी आमच्या मुलींना प्रशासनाचा धिक्कार असो, राज्यपालाचा धिक्कार असो, ज्या सावित्रीबाईंच्या नावाने हे विद्यापीठ चालतंय त्या सावित्रीबाईंच्या नावाचा जे पुनर्नामकरण जे झालं त्या नामविस्ताराला तब्बल 7 वर्ष उलटून देखील या विद्यापीठ प्रशासनाला सावित्रीबाईंच्या पुतळ्याला जागा मिळत नव्हती का? आणि कसं का होईना पण जागा मिळून संकुचित विचाराच्या, संघीय विचाराच्या माननीय राज्यपाल महोदयांना करण्यापासून कुणी अडवू शकत नाही. राज्यपाल महोदयांना आणि आमच्या आईचा पुतळा लेकरांना अधिकार आहे. आज आम्ही मागील 8-10 दिवसापासून माननीय कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेबांनी पुतळा या कॅम्पस मध्ये व्हावं यासाठी अत्यंत जलद गतीने काम केलं होतं. काल माननीय शिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितलं होतं की आज पुतळ्याचं ओपनिंग होणं हे खूप गरजेचं होतं, परंतु त्यांनी सुद्धा दुर्दैव व्यक्त केलं. म्हणून आज आम्ही सगळे विद्यार्थी, आमच्या मातेचा जो पुतळा आहे इथे शिवाजी विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये, आज त्यांना काय वेळ आहे? माननीय कुलगुरू नाही येत, आज राज्यपाल येत नाहीत. म्हणून आज आम्ही सगळे विद्यार्थी संघटना, आम्ही विद्यार्थी आमच्या मातेचा पुतळा ओपनिंग करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. त्यामुळे आम्ही राज्यपालाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी नेमकं काय वाद काय? वाद एवढाच आहे की आज या ठिकाणी सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी पुतळ्याचं ओपनिंग केलं, सगळा कार्यक्रम ठरला होता. त्या ठिकाणी तुम्ही राज्यपाल, कुलगुरू असतील, तुम्ही जाणून बुजून या गोष्टी करता का? अचानक तुम्ही कॅन्सल करता. या ठिकाणी आमच्या सावित्रीबाई फुलेंच्या विचारांना आज कुठं तर ठेच पोचलेली आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही राज्यभरातील सगळे विद्यार्थी या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी सर्व संघटनेचे आम्हालाच उशीर झाला. राज्यपालांनी निमंत्रण द्या. अहो, राज्यपालांनी कालच प्रेस नोट काढली की मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. मग राज्यपाल जर येणार नसतील, राज्यपाल जर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, तर मग भुजबळ साहेब येऊन काय करणार? तुम्ही कार्यक्रमच कॅन्सल केला. जर कदाचित हा कार्यक्रम होणार असला असता तर भुजबळ साहेब आले असते, सामंत साहेब आले असते. हा फक्त राज्यपालांनी केलेला, म्हणजे जाणून बुजून केलेला प्रयत्न या ठिकाणी. राज्यपाल राष्ट्रवादी ऐका, आम्ही या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असलो तरी सावित्री माई ही आमची माता आहे. तिने आमच्या बहुजनांच्या लेकरांना शिक्षण दिलेलं आहे आणि आमच्या मातेच्या पुतळ्याचं अनावरण आम्ही लेकरं करू शकतो. आणि राहिला विषय राज्यपालांचा, तर राज्यपाल माझं अगदी प्रामाणिकपणे मत आहे, राज्यपाल म्हणजे भाजपचे द्वारपाल आहेत. त्यांना हिरोईनला भेटावे वेळ आहे, हिरोला भेटावे वेळ आहे, एखादा आला कुणी त्याला भेटावे वेळ आहे, सकाळ संध्याकाळी. मग ज्या मातेनं इथं शिक्षण दिलं, जगालाच नाही तर देशालाच नाही तर जगाला शिक्षणाचा संदेश दिला, त्या मातेच्या पुतळ्याच्या अनावरणाला वेळ. आज छगन भुजबळांनी सांगितलेलं आहे की आम्हाला उशीर झाला निमंत्रण द्यायला राज्यपालांना, कारण काम पूर्ण होईल की नाही. ऐका पण ऐका, अरे मला काय म्हणायचंय, काम झालेलं होतं, सगळ्या गोष्टी होताना पुतळा इथं उभा आहे. आणि राज्यपालांनी काल तुम्ही भुजबळांचं सांगताय, आम्ही मगाशीच सांगितलं की आम्ही जयंती दिनी असं होणं कितपत योग्य आहे. असं आम्ही काहीच नाही, आमच्या मातेला आम्ही भेटू शकत नाही, आम्ही भेटायला आलो होतो. आणि आमचं ऐका ना, हार बघा, हार आम्ही हार विद्यापीठ प्रशासनाने या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न केलेला, हे काय केलेलं आहे, या गोष्टीचा अवमान केलेला आहे, ज्याच्यासाठी विद्यापीठ प्रशासन, राज्यपाल याला जबाबदार आहे. झटापटी झाले हरकत, याच्यासाठी आम्हाला गुन्हा आपण पाहू शकतो. हे सगळे हा वाद काय आहे, महिन्याभरापूर्वी जो पुतळा उभारलेला होता आणि या पुतळ्याचं उद्घाटन आज होणं अपेक्षित होतं, अनावरण, राज्यपालांनी वेळ दिली नाही, असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे आंदोलकांचा. म्हणून हे सगळं आंदोलक तीव्र झालेले आहेत आणि त्यासाठी हे त्यांनी आंदोलन सुरू केले. आज आपण भुजबळांनाही विचारलं तर भुजबळ म्हणाले
कार्यक्रम 3 जानेवारीला ओपनिंग करण्याचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला होता. 4-5 दिवसापूर्वी आम्ही कुलसचिव प्रकुलगुरु या सगळ्यांना भेटलो होतो तर ते म्हणले कसल्याही हालतीत आपल्या 3 तारखेला पुतळ्याचं ओपनिंग करायचं आहे. 3 जानेवारी हे सावित्रीबाई फुलेची जयंती आहे. जयंतीचं औचित्य महत्वाचं आहे. 4-8 दिवसांनी झालेलं त्याला महत्व राहणार नाही म्हणून राज्यपालांनी प्रत्येक आज पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असंख्य पुतळे आहेत त्या पुतळ्याचं फक्त राज्यपालांनीच उद्घाटन केलंय का तर अजिबात नाही. म्हणून आमची हिंमत आहे की हा पुतळा विद्यार्थ्यांनी केलं सावित्रीबाई फुलेच्या ज्योतिबा फुलेंच्या लेकरांनी केलं तर हरकत काय. म्हणून आज आम्ही मुद्दामून आज येऊन सावित्रीबाई फुलेच्या आज दिवशीच आम्ही ओपनिंग करणार आहोत आणि केलेलं आहे. शेवटी पक्ष म्हणून आम्ही विद्यार्थी म्हणून आमची भावना की ह्या पुतळ्याचं ओपनिंग हे विद्यार्थी चळवळीतील आणि विद्यार्थी सावित्रीच्या लेकरांनी आणि लेकीनीच करणं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो. आई आज सावित्रीबाईंची जयंती आहे. सावित्रीमुळे सगळ्या महिलांना शिक्षण मिळालं. तू एक स्वतः महिला आहेस. आज अनावरण होणं अपेक्षित होतं पण झालं नाही. मला फक्त इतकंच सांगायचंय की ज्या सावित्रीबाईंमुळे आज प्रत्येक महिला समाजात सुशिक्षितपणे व निर्भीडपणे वावरतीये तर मला इथे कुठलंही राजकारणीय स्टेटमेंट न देता एवढंच सांगायचंय की जयंती निमित्त जर महापुरुषांची जयंती आहे तर त्यांचा सन्मान तिथं झाला पाहिजे आणि तो जयंतीच्या दिनीच झाला पाहिजे. कारण ज्यावेळेस अनेक लोक जबाबदार जर राज्यपालांची तिथे जर दखल घेतली पाहिजे होती त्यांनी जर जो रिस्पॉन्सिबिलिटी ज्याच्यावर होती जर तो माणूस तिथे येत नसेल तर राज्यपाल जबाबदार आहे असं तुमचा आरोप आहे. राज्यपाल जबाबदार आहे. आपल्यासोबत आणखीन काय आंदोलक विद्यार्थी मला सांग काय झालं नेमकं. सर आज राज्यपाल साहेब हे इथं अनावरणासाठी येणार होते. काल त्यांनी अचानक म्हणजे त्यांचा दौरा कॅन्सल केला. ते म्हणले की मला दुसऱ्या कामासाठी जायचंय. मला एवढंच म्हणायचंय की ज्या शाहू फुले आंबेडकरांवरती पूर्ण देश राजकारण करतो त्या यांच्यासाठी तुम्हाला इथं येवत नाही आणि त्याच्यावरती तुम्ही एक दिवस आधी हे करून तुम्ही म्हणजे जो अनावरणाचा कार्यक्रम तुम्ही कॅन्सल करत असाल. राज्यपाल येणार आहे म्हणून 1 महिन्याच्या आत हा पुतळा उभा केलेला आहे. काही नाही हे राजकारण आहे. हे संघीय राजकारण आहे आणि याच्यासाठी आम्ही इथं बसलोय आणि याचं अनावरण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. भुजबळांनी सांगितलंय की आम्ही निमंत्रण द्यायला उशीर झाला. सर्वसावर होते नेमकं खरं काय. राज्यपाल गेल्या आठवड्यातही ते आले होते. त्यांनी समोर काम चाललंय हे सुद्धा पाहिलं होतं. 8 दिवसात काम पूर्ण होईल हे त्यांना कल्पना होती. आणि हे जे कुलगुरू आहेत कुलगुरू सर सुद्धा आता दिल्लीला आहेत असं आम्हाला कळतंय. तर हे कुलगुरू सुद्धा म्हणजे त्याच याचे आहेत आणि ते हे त्यांचंच राजकारण आहे. सर तुम्ही आम्ही इथून आमचं काय मत आहे म्हणतात बाकी कुठल्या राजकीय शिवरत नाही. आम्ही मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्य करताय. माझं नाव दयानंद नवनाथराव शिंदे. मी साहेबांनी सांगितलं की राज्यपालांना आम्ही वेळेत निमंत्रण देऊ शकलो नाही म्हणून त्यांनी नकार कळवलं. मला काय मला ऐका ऐका मला काय म्हणायचंय. त्यांनी राज्यपालांचा राजशिष्टाचार पाळला असेल बरं का. परंतु आम्ही सांगतो आम्ही आमच्या आईचा आदर करून आम्ही या ठिकाणी आलात. तुम्ही आम्हाला राजकीय शब्दात अडकू शकणार नाही. ऐका असे हजार ज्या मातेनं आमच्यासाठी शेण दगड सहन केले या पेट्यातल्या मनुवादी लोकांनी आणि तेच मनुवादी लोक आज पुतळ्याचं अनावरणासाठी टाळतात हे असे घाव किती झाले ते आम्ही सहन करू शकतो. चैन तुटली चैन गळ्यात हात घालून त्यांनी अक्षरशः कॉर्नरला धरून आम्हाला ओढले. हाताव काही असं राहिलेलं आहे. आम्ही राष्ट्रवादीचा प्रदेश सचिव आहे आणि सोमनाथ लोहार माझं नाव आहे. आणि या सावित्रीमाईंच्या पुतळ्याचा यांना एवढा का ओघ आहे की का नको आहे यांना हे समजत नाही किंवा यांना तो नकोच आहे ह्याच्यातून असं आम्हाला दिसतंय. आता पुढची भूमिका काय. सावित्रीबाई फुले यांचा विजय. छत्रपती शिवाजी महाराज संघी राज्यपालाचा धिक्कार असो. अरे धिक्कार असो धिक्कार असो संघी राज्यपालाचा धिक्कार. राज्यपालाचं करायचं काय. खाली डोक्यावर पाय. संघीय राज्यपालाचं करायचं काय. खाली डोक्यावर पाय. संघीय राज्यपालाचं करायचं काय. खाली डोक्यावर पाय. संघीय राज्यपालाचं करायचं काय. खाली डोक्यावर पाय. राज्यपालाचं करायचं काय. खाली डोक्यावर पाय. आणि शिक्षण तालमी तयार झालेल्या राज्यपालाचं करायचं काय. खाली डोक्यावर पाय. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. विजय असो. विजय असो. अधिकार असो. तर आपण ही सध्या दृश्य पाहतो आहोत. पुणे विद्यापीठ आवारातली ही दृश्य आहेत सावित्रीबाई फुले यांच्या
पुतळ्याच्या अनावरणासाठी हे आंदोलन या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आलं. राज्यपालांनी वेळ न दिल्यानं या पुतळ्याचं अनावरण रखडलं होतं. मात्र सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी या पुतळ्याचं अनावरण होणं गरजेचं असल्याचं या विद्यार्थ्यांचं मत होतं आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकाराला राज्यपाल जबाबदार आहेत, विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे असा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. पुढची बातमी बघूया. लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील. आता 12 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाची केंद्राकडे मागणी केली आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. आज जालन्यामध्ये टोपे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या जरी वाढलेली असली तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे, त्यामुळे लॉकडाऊनबाबत राज्यांना समान निकष असायला हवे असंही टोपे यांनी म्हटलेलं आहे. मी काल माननीय मनसुख मांडवियाजी भारत सरकारचे स्वास्थ्य मंत्री यांच्याबरोबर जी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली आरोग्यमंत्र्यांची, त्यामध्ये हे सगळे मुद्दे मांडले. 15 च्या 18 बद्दल आभार मानले, पण त्याचबरोबर 12 ते 15 सुद्धा कराच असा आग्रह त्यांना त्या ठिकाणी केलेला आहे. काही आपल्याला आता जे काही हेल्थ वर्कर्स आणि त्याचबरोबर तुमचे एसेन्शियल सर्व्हिसेसचे वर्कर्स आणि 60+ कोमॉर्बिड यांच्यासाठी जे आपल्याला लस पाहिजे, त्यासाठी कोविशिल्ड 40 लाख अजून जास्तीची पाहिजे आणि कोवॅक्सिनसुद्धा 50 लाख पाहिजे, या पद्धतीनं ती पण लसीकरणाच्या संदर्भातली मागणी आम्ही केलेली आहे. आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये लॉकडाऊनची परिभाषा वेगवेगळी केली जाते. आता आम्ही आमच्या राज्यामध्ये बेड ऑक्युपन्सी म्हणजे एकूण उपलब्ध बेड्स आणि ते किती ऑक्युपाईड झालेत, समजा 40% ऑक्युपाईड झाले आणि ऑक्सिजन कन्झम्पशन 700 मेट्रिक टनपर्यंत दररोजचं वाढलं तर लॉकडाऊन करावं असा निकष लावून आम्ही लॉकडाऊनची परिभाषा केलेली आहे की कधी लॉकडाऊन लावता येईल. आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं चाललं आहे. काल हरियाणामध्ये लॉकडाऊन लावल्याची चर्चा आणि सगळी माहिती मला कळली. मुंबई देशभरातल्या 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांना आजपासून कोरोना लस द्यायला सुरुवात झाली आहे. राज्यातीलही 650 केंद्रांवर सुमारे 60 लाख मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठीची कोवॅक्सिनची ही लस दिली जाती आहे. लसीकरणासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह देखील पाहायला मिळाला आहे. राज्याप्रमाणे देशभरात सुद्धा 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दिल्लीतल्या डॉक्टर RML हॉस्पिटलमध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठीचं लसीकरण सकाळी सुरू झालं. लखनौच्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 2150 केंद्रांवर लस दिली जाणार आहे. अहमदाबादमध्ये सुद्धा 600 विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. 15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या वाळूज इथल्या प्राथमिक केंद्रात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पालिका शाळेत लसीकरण सुरू करण्यात आलं. यावेळेला लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुलांची उपस्थिती दिसली. त्यांनी माजी महापौर औरंगाबादमध्येही लसीकरणाचा शुभारंभ झाला. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते विद्यार्थ्याला लस देऊन हा शुभारंभ झालेला आहे. मी औरंगाबादेतील महानगरपालिकेच्या एका शाळेवर लसीकरण केंद्र उघडलेलं आहे. त्या ठिकाणी मी आहे. आपण बघतोय आतमध्ये जे आहे पूर्ण तयारी ठिकाणी झालेली आहे आणि जे आपण बघतोय की प्रत्येक विद्यार्थ्याला तपासून या ठिकाणी लसीकरण केलं जात आहे. आपण बघतोय सर्वप्रथम लसीकरणाची नोंदणी झाल्यानंतर या ठिकाणी काहीतरी नोंदवलं जातंय. मॅडम
इथं काय नोंदवता तुम्ही? मॅडम सर सॉरी, इथं आम्ही ऑफलाईन नोंदवतो, म्हणजे विद्यार्थ्याची एंट्री झाल्याबरोबर आम्ही नाही का इथं त्यांची ऑफलाईन करून घेतो, ते जन्म तारीख, नाव, आधार डिटेल, सर डिटेल घेतल्यानंतर आम्ही ऑनलाईनसाठी आतमध्ये पाठवतो. ऑनलाईन झाल्यानंतर सर नंतर व्हॅक्सिनेशन केल्यानंतर मग त्यांना रेस्ट रूम मध्ये पाठव. हे आता विद्यार्थी इथं आहेत, आपण बघतो यांना लस दिली जाणार आहे. काय वाटतं तुला, भीती वाटते? नाही. का भीती का नाही वाटत? असत आनंद वाटतो का घ्यायला? नाही. आनंदही वाटेना? नाही. भीती वाटेना? मग वाटायला नेमकं काय? भीती वाटते थोडी. लस घेतली पाहिजे कारण आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. बरोबर. त्याच्यासाठी आपल्या शिक्षणासाठी पण पुढे आपल्याला थोडं तरी ताण असेल. हा थोडं तरी आहे म्हणजे. पण घ्यायची? पण घ्यायची. लस घेतलेली आहे त्या ठिकाणी जाऊया, कारण ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांच्याही प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे, कारण अनेक मुलांच्या मनामध्ये भीती आहे. आता या ठिकाणी बघतोय आपण या सगळ्या विद्यार्थ्यांनी लस घेतलेली. मॅडम किती विद्यार्थी आले लस घेतले? सर पाच झाले सध्या. आता पाच जणांची एंट्री झाली. काय त्यांचं सध्या म्हणणं? सध्या काही नाही, अजून तर काही त्रास नाहीये. खुश आहे? खुश आहे लस घेतल्याचं म्हणून. हो खुश आहे. सध्या तरी अजून नोंदणी केली त्यांनी छान पैकी. कुणाला काही त्रास नाही आणखी. बघा तुम्ही ज्यांच्या 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 मनामध्ये थोडीशी भीती आहे ना लस घेण्याबद्दल, या विद्यार्थ्यांकडे बघा. हे विद्यार्थी हसताय अगदी आनंदात आहेत, त्यांना कसल्या पद्धतीचं त्रास, आणि खेळताय सुद्धा. ताई काय म्हणशील, तुला भीती वाटली होती? नाही मला भीती नाही वाटली, बरं वाटलं लस घेऊन. छान वाटलं. आमच्या शाळेत एवढा कार्यक्रम ठेवला लसीचा. लस पण घेतली आणि आम्ही इथं सगळ्यांना सांगू शकतो की आम्ही लस घेतली आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही लस घेतली, आणि दुसऱ्यांना पण प्रोत्साहित करतोय की तुम्ही पण लस घ्या. मला पण अभिमान आहे. मला पण आता खूप दिवसांचा वाट वेट करत होते मी, शेवटी घेतली आता लस. आता चांगलं वाटतंय घेतल्यावर. बरं, जे काही लोक आहे ना बहाने करतात, मोठी लोक, ज्येष्ठ लोक, ते लस घेत नाहीत, त्यांना काय सांगशील तू? नाही लस घ्यायलाच पाहिजे. आता आपल्या इंडियासाठी ते महत्वाचंच आहे लस घेणं. आता आम्ही छोटे घेतो तर त्यांना पण घ्यायलाच पाहिजे लस. चांगलं आहे लस घेणं, एक प्रोटेक्शन भेटतं लस घेतल्यावर कोरोनाशी. बघा किती हुशार विद्यार्थी आहेत ना. आणि ज्या विद्यार्थिनी सांगितलं ना की लस घेतला आणि मला त्याचा अभिमान वाटतो, निश्चितपणे या लहानग्यांचा संदेश आपल्यासारख्या मोठ्या माणसासाठी अत्यंत महत्वाचा आणि थोडासा लाजीरवाणा म्हणेल मी, कारण अनेक लोक अजूनही लस घ्यायला घाबरतात. मात्र हे विद्यार्थी स्वतःहून उत्साहित होऊन या ठिकाणी लस घेतलेली आहे. निश्चित ज्यांनी लस नाही घेतली त्यांनी या विद्यार्थ्यांच्या उत्साहाकडे बघून आणि आत्मविश्वासाकडे बघून लस घेणं गरजेचं आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यानंतर पुढची महत्वाची बातमी बघूया. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आता भाजपा आमदार नितेश राणे नेमके आहेत कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. नितेश राणे यांचा पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू आहे. नितेश राणे सध्या गोव्यात असल्याची शक्यता व्यक्त होती आहे. सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्या अनुषंगानं पोलिसांनी गोव्यात सुद्धा अनेक ठिकाणी सापळा रचल्याचं समजतंय. कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांना तिसरी नोटीस बजावलेली आहे. मात्र नितेश राणे सलग 5 दिवस गैरहजर राहिलेले आहेत या चौकशीला. त्यामुळे आता पोलिसांच्या विशेष पथकांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू असल्याचं समजतंय. नितेश राणे सध्या गोव्यात असल्याची शक्यता व्यक्त होती आहे. त्या अनुषंगानं पोलिसांनी गोव्यात सापळा देखील रचल्याची माहिती मिळते आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. उदय, नितेश राणे सध्या गोव्यात असल्याची माहिती मिळते आहे, मात्र 3 वेळेला नोटीस बजावली पोलिसांनी, गैरहजर राहिले ते, काय नेमकी आता सध्या या संदर्भातली कारवाई केली जाते? भाजपचे आमदार नितेश राणे हे अजूनही नॉट रिचेबल आहेत. ते कुठे त्यांचा थांबमत्ता जो आहे तो अजूनही कळू शकलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस असतील, महाराष्ट्र पोलिसांचं विशेष पथक असेल, ते अजूनही भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहे. 18 डिसेंबर रोजी जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळेला शिवसैनिक संतोष परब यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्या प्रकरणामध्ये कणकवली पोलिसांनी आतापर्यंत 3 नोटीस ज्या आहेत भाजप आमदार नितेश राणे यांना बजावलेल्या आहेत. त्यापैकी 2 नोटीसींना भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वतः कणकवली पोलीस स्टेशनमध्ये येऊन जाब जबाब आणि चौकशीला ते सामोरे गेलेले आहेत. मात्र 3री नोटीस बजावल्यानंतर ते गायब झालेले आहेत. त्यामुळे ते नेमके आहेत कुठे याचा शोध जे आहे ते विशेष पोलीस जे घेत आहेत. त्या संदर्भात जी माहिती सुवरिष्ठ सूत्रांनी दिली त्यानुसार भाजपचे आमदार नितेश राणे हे गोव्यात लपण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत त्यांचं विशेष पथक जे गोव्यातही पोहोचलेलं आहे आणि गोव्यात अनेक ठिकाणी त्यांनी सापळा देखील रचलेला आहे. गोव्यातून इतर राज्यांमध्ये जाणारे मार्ग असतील, गोवा विमानतळ असेल,
किंवा गोव्यातून इतर मार्गाने महाराष्ट्रात किंवा कर्नाटकमध्ये जाणारे मार्ग असतील अशा सर्वच ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिसांनी फिल्डिंग लावल्याची माहिती मिळते आहे. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे हे समोर येत का नाही येत असून हा एक प्रश्न विचारला जात आहे. त्यांनी आता रितसर मुंबई हायकोर्टात दाद मागितलेली आहे. मुंबई हायकोर्टात ते जामीन पत्रासाठी अर्ज दाखल करतील. त्यानंतर त्यांची न्यायालयीन प्रक्रिया जी ती सुरू होईल. परंतु तत्पूर्वी सिंधुदुर्ग पोलिसांना संतोष परब शिवसेनिक यांच्या हल्ल्याप्रकरणी आणखीन चौकशी करायची. त्यासाठी मात्र अजून नितेश राणे त्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे त्यांचा शोध जो आहे कसून घेणं चालू आहे सिंधुदुर्ग पोलीस आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचं विशेष पथक जे आहे हे गोव्याची भाजपचे आमदार नितेश राणे यांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी व्यक्त केली. उदय, पण नितेश राणे यांचा जर शोध लागला नाही तर मग पुढची नेमकी काय पावलं उचलली जातील सिंधुदुर्ग पोलिसांकडून, त्याबद्दलची नेमकी काय माहिती? सध्या सिंधुदुर्ग पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलिसांचं विशेष पथक असेल यांच्या हाती फक्त एकच आहे ते म्हणजे नितेश राणे यांचा शोध घेणं एवढंच त्यांच्या हाती आहे. त्याचबरोबर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कायदेशीर मार्ग जो आहे तो अवलंबलेला आहे. कारण ते न्यायालयीन अजामीन जामीन जे आहे ते मिळवण्याच्यासाठी खटपट त्यांची सुरू आहे. सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांचा अर्ज जो आहे जामीन पत्र ते नाकारलेला आहे. त्यामुळे त्यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आता मुंबई हायकोर्ट त्या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागेल. मात्र कुठेतरी नितेश राणे यांनी देखील समोर येऊन त्यांची बाजू जी आहे ती मांडणं आवश्यक आहे. मात्र ते तसं न करता कुठेतरी नॉट रिचेबल आहे. त्यामुळे त्यांचा पोलीस जे आहे त्यांच्या अधिक चौकशीसाठी सिंधुदुर्ग पोलीस शोध घेत आहेत. मात्र नितेश राणे हे त्यांची न्यायालयीन लढाई जी आहे ती लढताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत त्यांनी गोव्यात सुद्धा आता अधिक फिल्डिंग जी आहे ती लावण्याची समस्या आहे. उदय, नितेश राणे यांच्या वकिलांनी या संदर्भातली काही माहिती दिली आहे का किंवा काही प्रतिक्रिया दिली आहे का? नितेश राणे यांची वकील असताना काही बोलण्यास तयार नाहीत. मात्र त्यांनी आम्ही न्यायालयीन जी आहे दाद मागण्यासाठी पुढील प्रक्रिया जी आहे ती सुरू केल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या नितेश राणे यांचे वकील मुंबई हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची प्रक्रिया आजपासूनच सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी सिंधुदुर्ग पोलीस जे आहे ते कसोशीने भाजपचे आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांचा अजूनही पत्ता जो आहे सिंधुदुर्ग पोलिसांना लागलेला नाहीये. बिलकुल उदय, पण कायदेशीर पर्याय जर सापडले नाहीत समोर आले नाहीत तर त्यानंतर नेमकी काय भूमिका राहील नितेश राणे यांची हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. त्या अनुषंगाने काही प्रयत्न होत आहेत का उदय, त्याबद्दलची काही माहिती सूत्रांकडून मिळतीये का? सध्या तरी संतोष परब हल्ल्या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांना कणकवली पोलिसांची अधिक चौकशी करायची आहे. कारण सिंधुदुर्ग पोलिसांनी सचिन सातपुते हा जो मुख्य हल्लेखोर आहे त्याला पकडल्यानंतर त्याने जो काही जबाब सिंधुदुर्ग पोलिसांना दिलेला आहे त्याच्या जबाबाच्या अनुषंगाने भाजपचे आमदार नितेश राणे यांची चौकशी कणकवली पोलिसांना करायची आहे. त्यासाठी त्यांना त्या हवे आहेत. मात्र तिसरी नोटीस देऊनही ते हजर झालेले नाहीयेत. त्यामुळे त्याचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे एक कायदेशीर लढाई जी आहे भाजपचे आमदार नितेश राणे हे लढताना पाहायला मिळत आहे. ते त्यांचा जामिनासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे एक राजकीय संघर्ष जो आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तो देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष जो आहे तो पुन्हा एकदा आपल्याला या प्रकरणाच्या निमित्ताने पाहायला मिळतो आहे. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरनं. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. भाजपचे आमदार नितेश राणे सध्या नेमके कुठे आहे त्याबद्दल काही माहिती समोर येताना दिसत नाही आहे. महाराष्ट्र पोलिसांचं विशेष पथक त्यांचा शोध घेत आहे. नितेश राणे कायदेशीर पर्याय चाचपणी त्याची करून बघत असल्याचं समजतंय सध्या. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, बट नॅचरल आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना जो त्या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून जामीन मिळवणं हा त्यांच्यासाठीच पर्याय असतो. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सेशन कोर्टामध्ये जामीन न मिळाल्याने हायकोर्टामध्ये जाऊन झालेल्या गुन्ह्यासंदर्भात त्या ठिकाणी बेल मागणं हाच पर्याय त्या ठिकाणी कुठल्याही आरोपीला त्या ठिकाणी उरत असतो. आणि त्याच पद्धतीनं नितेश राणे यांनी सन्माननीय हायकोर्टाकडे बेल ऍप्लिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण प्रवीणजी, नितेश राणे सातत्यानं म्हणतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला गोवण्यात येत आहे, तर मग अशा वेळेला ते अज्ञातवासात जाण्यापेक्षा त्यांनी जर समोर येऊन आपली बाजू स्पष्ट केली तर कदाचित या सगळ्या प्रकरणी काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात असं वाटत नाही का? आणि कायदेशीर पर्याय तर ते चाचपडून पाहतातच आहेत, त्याची चाचपणी तर सुरूच आहे. मग या अनुषंगानं नितेश राणेंनी समोर येऊन आपली बाजू मांडावी असं वाटत नाही का? समोर म्हणजे कोणाच्या समोर यायचं? ज्या पोलिसांनी सरकारच्या आशीर्वादानं सांगण्यावरून त्यांना याच्यामध्ये गोल आहे त्यांच्या समोरच येऊन सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी स्वतःहूनच ज्यांनी कारवाई केली त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी कोलीज दिल्यासारखं आहे. आता जे काय सांगायचं ते जामीन अर्ज करत असताना त्यांना कसं गोवलंय ते कसं निर्दोष आहेत हे त्या ठिकाणी न्यायालयात सांगितलं जाईल ना. बर,
आता पोलिसांकडे नंतर ज्या वेळेला कोर्टासमोर चाचपणी होईल त्यावेळेला ते सगळ्या गोष्टी सांगतील. परंतु आता सरकारच्या आशीर्वादानं दबावानं पोलिसांनी केलेली कारवाई आहे ते पोलिसांसमोर जाणून ते आपले कसे काय त्या ठिकाणी बाजू मांडणार आणि कसे काय पोलीस त्यांचं ऐकून घेणार किंवा न्याय देणार त्याच्यामुळे त्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. कारण ज्या पोलिसांनीच सरकारच्या सांगण्यावरनं दबावावरनं केलंय ते न्याय देऊ शकत नाहीत. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी न्यायालयाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्या पद्धतीनंच नितेश राणे जामीन मागत असतील. बिलकुल प्रवीणजी, आणि पक्ष म्हणून भाजप सातत्यानं नितेश राणेंच्या पाठीशी असं आपल्या वेगवेगळ्या नेत्यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे. या पुढच्या एकंदरीतच नितेश राणे यांच्या भूमिकेविषयी भाजप पक्ष म्हणून काय भूमिका घेऊ शकेल, त्यांच्या पाठीशी कायम राहील, काय नेमकी त्याबद्दलची प्रतिक्रिया? या संदर्भात आमचे महाराष्ट्रातले नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत स्वयंस्पष्ट सांगितले, भारतीय जनता पार्टी राणेंच्या पाठीशी आहे. चंद्रकांत दादांनी ते सुतोवाच केलेलं आहे. याचं कारण राणे जो संघर्ष करतायत तो पक्षासाठी करतायत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांनी त्या ठिकाणी फडकवलाय आणि त्याच्यामुळे स्वाभाविकता त्यांचा संघर्ष हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं किंबहुना पक्ष वाढीसाठी असल्या कारणानं त्यांना जेरीस आणण्याचं काम सरकार करतंय. मग जेव्हा आपल्या एखाद्या नेत्याला सहकारी आमदाराला ज्या वेळेला सरकार पुरस्कृत पोलीस दबावत असतील तर त्यांच्या मागे उभं राहणं हे पक्षाचं कर्तव्य ठरतं. आणि त्या पद्धतीनंच नारायण राणे साहेब असेल, राणे परिवार असेल किंवा आमचे आमदार नितेश राणे असतील त्यांच्या मागे आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी ताकदीनिशी सर्व त्यांच्या लढाईत सोबत आहोत. बिलकुल प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.